नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या भागामध्ये आपण अर्थलंकारामधल्या दोन अलंकाराची ओळख करून घेतली, अनन्वय अलंकार आणि आपणहूती अलंकार। आता ह्या भागामध्ये आपण अतिशयोक्ती अलंकार आणि अर्थांतरण्यास अलंकार याची ओळख करून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशयोक्ती अलंकार, अतिशयोक्ती म्हणजे काय? बढाई मारणे, फुशारकी मारणे, आहे त्यापेक्षा अधिक फुगवून सांगणे। एखादी घटना घडली असेल तर ती आहे तशीच नाही सांगायची, तर ती अगदी फुगवून सांगायची। तर मी तुम्हाला एक उदाहरण देते, तुम्हाला बतावणी तर माहिती असेल, ऐकली असेल, त्यातून हास्य कल्लोळ होतो, मनोरंजन होतं। तर असं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते अतिशयोक्तीचं, की ते तीन शेतकरी मित्र असतात आणि दोघं आलेले असतात, गप्पा गोष्टी चाललेल्या असतात आणि तिसरा येतो, अगदी धावपळ करीत येतो आणि म्हणतो, अरे माझी जमीनच चोरीला गेली। हे दोघही त्याला हसतात आणि लगेच दुसरा काय म्हणतो की अरे ते तर काहीच नाही, तुझी जमीनच चोरीला गेली, माझा तर द्राक्षाचा बागच चोरीला गेला, अख्खाच्या अख्खा द्राक्षाचा बाग चोरीला गेला। आणि मग तिसरा म्हणतो, अरे ते तर काहीच नाही, माझी विहीरच चोरीला गेली। बघा विद्यार्थी मित्रांनो, आता हे कधी शक्य आहे का? हा, पण आहे अशक्य गोष्ट ती सांगणे म्हणजेच काय आहे? अतिशयोक्ती अलंकार आहे। मग अशा गोष्टी आपण बतावणीमध्ये बघत असतो। तर आता आपण इथे अतिशयोक्ती अलंकार बघणार आहोत। एखाद्या गोष्टीचे, प्रसंगाचे वर्णन केलेले असते, ते वर्णन अधिक फुगवून केलेले असते, त्यामुळे त्या वर्णनाची असंभाव्यता, कल्पना रंजकता अधिक स्पष्ट होते। कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगताना त्यातील असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली असते, त्यावेळी अतिशयोक्ती हा अलंकार होतो। मग तुमच्या लक्षात आलं असेल अतिशयोक्ती अलंकार केव्हा होतो, त्यासाठी मी तुम्हाला एक उदाहरणही दिलेलं आहे। तर अतिशयोक्ती अलंकार हा कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितली जाते, त्याच्यामध्ये असंभाव्यता येत असते, अधिक स्पष्ट झालेली असते, आणि तिथे कोणता अलंकार निर्माण होतो? तर अतिशयोक्ती हा अलंकार निर्माण होतो। आता उदाहरण बघा, दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नाणं झालं, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला। बघा ह्या गीतामध्ये काय सांगितलेलं आहे, दमडीचं तेल म्हणजे अगदी कमी कमी पैशाचं। आता पूर्वी दमडी असायची ते आपल्यालाही माहीत नाहीये, पण अगदी कमी पैशामध्ये तेल आणलं। मग कमी पैशात किती तेल येणार आहे? कमीच तेल येणार आहे। मग त्या तेलामध्ये काय काय केलेलं आहे, अगदी कमीत कमी तेलामध्ये काय काय केलेलं आहे? सासूबाईंचं नाणं झालेलं आहे, मामंजींची दाढी झाली, भाऊजींची शेंडी पण झाली, आणि उरलेलं तेल झाकून ठेवलं, आणि त्या झाकून ठेवलेल्या तेलाला लांडोरीचा पाय लागला आणि वेशीपर्यंत त्याचा ओघळ गेला आणि त्यात उंट पोहून गेला। आता हे अशक्य गोष्ट आहे, पण तरीही त्यांनी सांगितलेली आहे। असंभाव्यता आपल्याला इथे दिसते आहे, म्हणजेच की जी काही गोष्ट आहे, कल्पना आहे, ती अधिक फुगवून सांगितलेली आहे, हे आपल्या इथे लक्षात येतं। आता अजून एक दुसरं उदाहरण मी तुम्हाला सांगते, जो अंबरी उफळता खुर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे। आता बघा, इथे नल दमयंती स्वयंवर या आख्यान काव्यामधलं हे ओळ आहे। तर याच्यामध्ये नल राजाचा घोडा आकाशात इतका उंच उफळला आहे, उदळला आहे, की त्याचा खूर चंद्राला लागला आणि म्हणून चंद्राला डाग पडला। जो चंद्राला डाग आहे तो कशामुळे पडला असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे। पण हे खरं आहे का, अशक्य आहे का? तर अशक्य आहे, कारण घोडा कितीही उदळला उफळला तरीही तो चंद्रापर्यंत त्याचा खूर जाऊ शकत नाही। पण तरीही काय म्हटलेलं आहे, जो आंबरी उफळता खूर लागला आहे, तो चंद्रमा निज तनुवरी डागला आहे। म्हणजे इथे असंभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितलेली आपल्याला दिसते। अजून पुढचं उदाहरण बघा, माझी चोरांनी नेली मोत्याची माला,
म्हणून नबसरी रुसली आली लाली गालाला। आता बघा, मोत्याची माळ चोरीला गेली पण रुसलं कोण? नबसरी। आणि रुसल्यानंतर तिच्या गाल्यावर लाली आली। आता बघा, हे असंभव्य आहे, अशक्य आहे, पण तरीही ते सांगितलेले। आता त्या नबसरीला काय करायचंय? मोत्याची माळा कोणाची चोरीला गेली, कोण रुसलं, पण तरीही हे संदर्भ कसे दिले गेले आणि त्याच्यामध्ये अशक्य गोष्ट कशी शक्य करून दाखवलेली आहे, सांगितलेली आहे, ते आपल्याला इथे पाहायला मिळतं। अजून काही उदाहरण सांगते। मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी। वीर मराठे गर्जत आले, पर्वत सारे कंपित झाले। असे हे दोन उदाहरण मी तुम्हाला आता सांगितले की या दोन्ही उदाहरणामध्ये अतिशयोक्ती आपल्याला पाहायला मिळते। तर आता विद्यार्थी मित्रांनो, अजून एक शेवटचं उदाहरण मी तुम्हाला सांगते। काव्य अगोदर झाले, नंतर जग झाले सुंदर। रामायण आधी, मग झाला राम जानकीवर। मग आता इथे बघा की जग निर्माण होण्या अगोदर काव्य निर्माण झालं, राम जन्माला येण्या अगोदर रामायण घडलं, हे त्यांनी इथे सांगितलेलं आहे। म्हणजेच असंभव्यता इथे त्यांनी स्पष्ट केलेली आहे, अधिक स्पष्ट करून सांगितले आहे। आणि तिथे कोणता अलंकार होतो? अतिशयोक्ती अलंकार होतो। तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशयोक्ती अलंकाराचे अजून अनेक उदाहरणं तुम्हाला शोधता येतील, लिहिता येतील। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चौथा अलंकार म्हणजेच अर्थांतरण्यास अलंकार पाहणार आहोत। तर अर्थांतरण्यास अलंकार म्हणजे नेमकं काय? तुम्ही एखादी गोष्ट ऐकता आणि ती गोष्ट ऐकल्यानंतर त्याचा जो काही बोध होतो, त्याचं तात्पर्य तुम्हाला समजतं, म्हणजेच त्याच्या त्या गोष्टीच्या अर्थाचा बोध होतो। आणि जिथे आपल्याला बोध होतो तिथे आपल्याला त्याच्यातला सिद्धांत समजलेला असतो आणि त्यालाच काय म्हटलं जातं? अर्थांतरण्यास म्हटलं जातं। मग अर्थांतरण्यास या शब्दाचा अर्थ काय आहे? तर अर्थांतर म्हणजे दुसरा असा अर्थ आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे। मग यावरनं आपल्याला असं म्हणता येईल की विशेष उदाहरणावरून एखादा सर्वसामान्य सिद्धांत सांगितला जातो। सामान्य विधानाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण दिले जातात, तिथे अर्थांतरण्यास अलंकार होतो। थोडक्यात, या अलंकारात एखाद्या सामान्य विषयाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर तिथे अर्थांतरण्यास अलंकार होतो। आता अर्थांतरण्यास म्हणजे काय? कारण शब्दावरून आपल्याला असं वाटतं की तो थोडासा कठीण आहे, पण तसं नाहीये। जर तुम्ही समजून घेतला तर मात्र तो अगदी सोपा आहे। आता याचं एक उदाहरण मी तुम्हाला सांगते। होय जरी संतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग। आसोनी या सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी। आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, पहिल्या दोन ओळींमध्ये, होय जरी संतत दुष्ट संग, न पावती सज्जन सत्वभंग। मग सज्जन व्यक्ती जरी सतत दुष्टांच्या संगतीत आले तरी त्या सज्जनांची सात्विकता भंग पावत नाही, नष्ट होत नाही, हे त्यांनी पहिल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे। म्हणजेच तो काय झाला? एक विशेष सिद्धांत झाला। आणि त्या विशेष सिद्धांतावरनं त्यांनी काय सांगितले नंतर बघा, एक सामान्य उदाहरण दिलेलं आहे। ते सामान्य उदाहरण कोणतं आहे? आसोनी या सर्प सदा शरीरी, झाला नसे चंदन तो विषारी। मग हे सामान्य उदाहरण कोणतं आहे? की साप चंदनाच्या झाडावर सतत राहतात तरी पण चंदनाचे झाड मात्र विषारी बनत नाही। आणि म्हणून मग एखाद्या गोष्ट त्याचा बोध होण्यासाठी, तो अर्थबोध होण्यासाठी दुसरी एखादी पुन्हा गोष्ट सांगितली जाते, उदाहरण दिलं जातं, त्याला काय म्हटलं जातं? अर्थांतरण्यास अलंकार असं म्हटलं जातं। अजून एक उदाहरण तुम्हाला सांगते। एका हाते कधी तरी मुली वाचते कायटाळी। आता याच्यामध्ये हा सामान्य सिद्धांत आहे, त्याच्यावरनं
सामान्य उदाहरण किंवा विशेष गोष्ट तुम्ही तयार करायची आहे की एका हाते कधीतरी मुली वाचते काय टाळी, म्हणजे एका हाताने कधी टाळी वाचते का, तर त्याच्यासाठी दोन व्यक्ती असणं आवश्यकच आहे। म्हणजे एकटा कधी भांडतो का, नाही, तर त्याच्यासाठी दुसऱ्या व्यक्ती पाहिजे, त्याच्या समोर तो असला पाहिजे, तरच त्या गोष्टी होतात। आणि म्हणून म्हटलेलं आहे की एका हाते कधीतरी मुली वाचते काय टाळी, म्हणजे कोणतीही गोष्ट होताना एकट्याकडून होत नाही, तर त्याला कुणीतरी साथ देणार असतं, कुणीतरी प्रतिस्पर्धी तिथे असतोच। अजून एखादं उदाहरण आपण घेऊया, जातीच्या सुंदरांना काहीही शोभते। आता इथेही सामान्य सिद्धांत झाला, जातीच्या सुंदरांना काहीही शोभते की जे मुळातच सौंदर्य घेऊनच जन्माला आलेले आहेत, त्यांना कोणताही रंग काहीही घातलं तरी ते त्यांना शोभणारच आहे, ते सुंदरच दिसणार आहे, असं त्यांनी इथे सांगितलंय आणि ते सत्य आहे। जसं आपण वरच्या दोन ओळींमध्ये बघितलं की सज्जन व्यक्ती दुष्टांच्या संगतीत आला तरी त्याची सात्विकता भंग पावत नाही, नष्ट होत नाही, कारण जे संत असतात संत पदाला पोहोचलेले असतात आणि त्यांनी हे सगळं मिळवलेलं असतं। आणि म्हणून हा बोध इथे सांगितला आहे, तसंच इथे जातीच्या सुंदरांना काही शोभते, हा एक सामान्य सिद्धांत। अजून एक उदाहरण सांगते, कठीण समय येता कोण कामासई। आता हा काय झाला, सामान्य सिद्धांत। आता हा सामान्य सिद्धांत कसा निघाला, तर बघा नल दमयंती सोमवारामधलंच एक इथे आख्यान आलेलं आहे, त्याच्यावरच मी सांगते, त्याचा अर्थ फक्त मी तुम्हाला सांगते की नल राजा जेव्हा जलक्रीडेकडे येतो त्यावेळेस राजहंस पक्षी आणि त्याच्याबरोबर आलेले इतर पक्षी जलविहार करण्यासाठी, जलक्रीडा करण्यासाठी तिथे असतात आणि त्यातून नल राजा या राजहंस पक्षाला पकडतो। इतर पक्षी मात्र घाबरून भीतीने निघून जातात त्याला एकट्याला संकटात टाकून, आणि त्यावेळेस हा सामान्य सिद्धांत निघालेला आहे की कठीण समय येता कोण कामास ये, आणि हे सत्यबोध असतो आणि जिथे सत्यबोध आहे तिथे अर्थांतरण्यास अलंकार होतो, हे लक्षात ठेवा। आणि मग त्याच्यावरनं एक विशेष गोष्ट सांगितली जाते। मग असा हा जो काही अर्थांतरण्यास अलंकार आहे, पुन्हा एकदा सांगते अर्थांतरण्यास अलंकार म्हणजे नेमकं काय। एखाद्या सामान्य सिद्धांत विषयाच्या समर्थनार्थ विशेष उदाहरण किंवा विशेष उदाहरणावरून शेवटी एखादा सामान्य सिद्धांत काढला तर तिथे अर्थांतरण्यास अलंकार होतो। आता अर्थांतर म्हणजे काय, तर दुसरा असा अर्थ, आणि न्यास म्हणजे शेजारी ठेवणे। मग थोडक्यात मी तुम्हाला सांगितलं की अर्थाचा बोध होणे, त्यातून एखादा सिद्धांत समजणे, त्याला म्हटलं जातं अर्थांतरण्यास अलंकार। तर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण पाठ्यपुस्तकातले चारही अलंकार पाहिलेले आहेत। अर्थालंकाराचे जे चार अलंकार आहेत, अनन्वय अलंकार, अपनहुती अलंकार, अतिशयोक्ती अलंकार आणि अर्थांतरण्यास अलंकार, हे चारही अलंकार आपण इथे पाहिलेले आहेत। तुम्हाला ते समजतीलच, त्याचा पुन्हा एकदा अभ्यास करा आणि पाठ्यपुस्तकामधली जी कृती आहे ती कृती सोडवा। आता तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये जे आलेली कृती आहे, उपमेय उपमान असेल, ते ओळखायला आलं असेल, किंवा सामान्य सिद्धांत, विशेष उदाहरण, विशेष गोष्ट, तेही मी तुम्हाला सांगितलं की ते कसं ओळखायचं आहे, त्याचे अनेक उदाहरणं सांगितलेले आहेत, तुम्ही अनेक उदाहरणं शोधू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, अलंकार हा जो काही टॉपिक आहे हा आपल्या इथे संपलेला आहे। धन्यवाद।